गेल्या अनेक दिवसांपासून मी तुम्हाला क्रिकेट या खेळातील वेगवेगळ्या विभागांची किंवा क्रिकेट या खेळाची माहिती सांगत आहे तर त्यामध्ये आपण आज पाहणार आहोत फलंदाजी म्हणजे बॅटिंग याची माहिती बॅटिंग हे या, या खेळातील एक अत्यंत महत्त्वाचे अंग आहे फलंदाजाला बॅट कशी पकडावी फलंदाजीसाठी पवित्रा म्हणजे स्टान्स कसा घ्यावा गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूस सरळ बॅटने फटका कसा मारावा इत्यादी गोष्टी चांगल्या अवगत असाव्या लागतात टोला मारण्यास कोणता चेंडू निवडावा कोणता चेंडू नुसताच तटवावा व कोणता चेंडू सोडून द्यावा हे त्याला निमिषार्धात ठरविता आले पाहिजे फलंदाजातील पहिले दोन फलंदाज आघाडीची जोडी म्हणून ओळखतात खेळतात त्यांना द्रुतगती गोलंदाजीला तोंड द्यावे लागते व म्हणून फार सावधगिरीने खेळावे लागते ते अत्यंत चिवटपणाने व धीमेपणाने खेळणारे असावे लागतात तिसऱ्या चौथ्या पाचव्या व सहाव्या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजांना मधली फळी म्हणून संबोधतात संघासाठी मोठी धावसंख्या रचण्याची जबाबदारी मधल्या फळीवर असते आघाडीच्या जोडीने चिवटपणे खेळून धाव रचनेची चांगली पायाभरणी केली तरच मधल्या फळीतील फलंदाज धावांचा डोंगर रचू शकतात अन्यथा ते सावधगिरीने खेळतात व त्यामुळे डाव हरण्याची चांगला ठरण्याची शक्यता असते सातव्या व आठव्या क्रमांकाचे फलंदाज हे साधारणत अष्टपैलू खेळाडू असतात या क्रमांकावर पुष्कळ वेळा यष्टीरक्षकही खेळतो नवव्या दहाव्या व अकराव्या क्रमांकाचे खेळाडू हे विशेष करून गोलंदाज म्हणजे बॉलर असतात तथापि वेळ प्रसंगी डाव घसरल्यास तो सावरण्याचे कसब ते दाखवू शकतात फलंदाजाला विकेटच्या चौफेर फटके मारण्याची कला अवगत असावी लागते त्याला ऑफ ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह कवर ड्राईव्ह लेट कट स्क्वेअर कट लेग ग्लान्स हुक पूल इत्यादी फट फटक्यांचा सराव असावा लागतो त्याचप्रमाणे वेळप्रसंगी संरक्षक खेळाचे तंत्रही वापरावे लागते उत्कृष्ट फलंदाजीसाठी विवक्षित स्वरूपाचे समयोचित पदलालित्य म्हणजे फ्र फ्रूट वर्क आत्मसात करणे आवश्यक असते शतक काढणे हा फलंदाजातील एक बहुमान समजला जातो